हाय, हॅलो एवरीवन. मी चैतू. आज आहे 1 जुलै. आजच्या या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज ना आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत आहे, त्यासाठी बघा मी मसाला तयार करते. इथे एका कडीत मी कांदा पण भाजून घेतलेला आहे लाल होईपर्यंत. आमच्याकडे ना सारखं नॉनव्हेज असतं, आमच्या घरात सगळ्यांना आवडतं नॉनव्हेज, त्यामुळे मला ते सारखंच करावं लागतं. चला तर मग आता मी नॉनव्हेजची तयारी करते. आता बघा मी मसाला भाजून घेते चिकन करण्यासाठी. आता मी पहिल्यांदा असा कोरडाच मसाला भाजते, तेल न टाकता, कारण तेल टाकलं की पाणी अंगा ओढतं या मसाल्यातलं. त्यामुळे मग मी नुसताच असा भाजून घेते आणि नंतर मग तेल ओतते. या म्हणजे या मसाल्यातलं मी पाणी सगळं आठवून घेते पहिल्यांदा आणि नंतर मग तेलात भाजते छान खरपूस असा. मग खूप छान चव लागते. मी मसाला वाटून सॉरी मसाला भाजून घेते. आता बघा माझा स्वयंपाक करून तयार आहे. हे आहे चिकन 65. हे मी सुक्क चिकन परतलेलं आहे. किती छान दिसतं आहे बघा, खूप छान अशी ग्रेव्ही पण थोडीशी आहे त्याच्याबरोबर. ही आहे अळणी, आमच्या सगळ्यांना आवडतं अळणी, हे तुम्हाला माहीतच आहे. बघा किती छान दिसतं आहे, खूप छान वास येतो आहे. आणि हे चिकन 65. बघा आता मी आम्ही काय आणले लावायला. हा वाघा घेवडा आहे, हे आता मी लावणार आहे बी. आणि या वाटीमध्ये बघा सगळं मिक्स बी आहे, वाटाणा, पावटा, दोडका आणि हे लाल बी आहे ते फरस बीच आहे. हे आता आम्ही या जागेत लावणार आहोत. इथं आम्ही बघा अगोदर पालक लावलेली आहे, पाणी नाही आहे त्यामुळे इतकी नीट उगवली नाही. आता इथंच जिथं उगवली नाही तिथं आम्ही हे बी लावणार आहोत. आता बघा इथं कुदळीने वाफा करतोय. मी नीट दाखवते तुम्हाला. इथे बघा मी पालक लावलेली आहे, पाणी नाही त्यामुळे नीट उगवली नाही. बघा इथं माती जरा कठीण झालेली आहे, अगोदर वाफा केला होता मी पण आता इथं कठीण झाली. आता इथं कुदळीने बघा तो वाफा तयार करतो मी. मग आता यामध्ये आम्ही शापू टाकणार आहोत. चला आता वाफा तयार करून घेऊयात. Thank you.
हे बघा आता शापूचं बीट टाकलंय ने, आता इथं आम्ही वाफा तयार केलाय, आता यामध्ये शापूचं बीट इसकटतोय बघा, तो छान वास येतोय शापूचा। आता ही माती जरा हलवून घ्यायची, म्हणजे बियात जातं, वर खाली करून घ्यायची। हे बघा आबोलीचं झाड आहे, हे आम्ही छाटलेलं होतं पावसाळ्यात। आता हे बघा ह्याचे जे काटे आहेत ना, ह्या खूप कठीण झालेले आहेत, त्या मला आता लागलंय पायाला, त्याच्यामुळे खूप कठीण झाले। आता हे काढूनच टाकते मी झाड, खूप लागते सारखंच। बघा आता मला किती लागले, बघा आता हे किती लागलेलं आहे, रक्त चालू डायरेक्ट, खूप दुखतंय आता हे। यावर आता मी हळद लावते घरात जाऊन, काढूनच टाकणार आता हे मी झाड, सारखंच लागते, ते वाळले ना त्याच्या काट्यात। हाय, या सगळे जेवायला, बघा माझं जेवण तयार झालेलं आहे, अळणी, सुक्कं चिकन आणि हे चिकन 65, चपाती, कांदा, खूप छान। चला तर मी एन्जॉय करते चिकन। कापून देते ती काळा साबण, किती तण आहे, कधी निघणार एवढं तण। एवढं आम्हाला सगळं भांगलायचं आहे बघा तण, आणि एवढं भांगलून काढणार एका दिवसात, नंतर दाखवते स्वच्छ झाल्यावर। कलर मारलेला आणि ही 200 रुपये एवढं बघा भांगलायचं, लय तण उगवलं आमच्या ह्याच्यात। चला तर मग आजचा हा व्लॉग इथेच थांबूयात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।